नमस्कार, धनचीज रेसिपी अँड लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत ऑल टाइम फेवरेट डिश, अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा आईस्क्रीम। तर आज आपण व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। फ्रेश क्रीम 150 ग्रॅम, इथे आपण मिल्कमेड घेतलेला आहे, याला तुम्ही कंडेन्स मिल्क देखील बोलू शकतात। कपने मोजणार असतील तर अर्धा कप किंवा मग 200 ग्रॅम, आणि व्हॅनिला इसेन्स 1 चमचा, अगदी कमी साहित्य लागतं त्यासाठी। चला तर मग आपण आता आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया। इथे आपण एक बाउल घेतलेला आहे, तर तो अगोदर फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचा आहे आणि नंतर यूज करायचा आहे। जर तुमच्याकडे विस्कर असेल तर त्याच्याने, किंवा जर बीटर असेल इलेक्ट्रिक बीटर त्याच्याने देखील तुम्ही हे क्रीम बीट करू शकतात, किंवा मग ब्लेंडर नाहीतर मग मिक्सरमध्ये जरी फिरवलं तरीही चालू शकतं। 9 ते 10 मिनिटं हे क्रीम अगदी छान असं व्हिप करून घ्यायचं आहे। हे क्रीम जेवढं जास्त छान बीट केलेलं असेल किंवा जेवढं व्हिप केलेलं असेल तर तेवढं त्या आईस्क्रीमचं टेक्स्चर अगदी स्मूथ येईल। इलेक्ट्रिक बीटर असायला हवं असं काही नाहीये, मिक्सरमध्ये देखील तुम्ही करू शकतात। नंतर आपण त्यात मिल्कमेड ऍड करून घेऊया आणि नंतर व्हॅनिला इसेन्सचा 1 चमचा त्याच्यात ऍड करायचा आहे। सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा ते बीटरने बीट करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स झाल्यावर फक्त 2 ते 3 मिनिटं हे मिक्स करायचं आहे। अगदी परफेक्ट क्रीम तयार झालेला आहे। आता एक डब्बा घ्यायचा आहे, टिफिन बॉक्स असेल तोही चालू शकतो किंवा काचेचा बाउल असेल त्याच्यात हे क्रीम टाकून घ्यायचं आणि नंतर त्याला क्लिंग फिल्म असेल तर त्याच्याने व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे। आणि जर हे नसेल तर तुम्ही डायरेक्ट झाकण देखील लावू शकतात, पण जर क्लिंग फिल्म यूज केली तर आईस क्रिस्टल तयार होत नाही। आणि 12 ते 13 तास हे छान फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। जवळपास 12 तासानंतर हा डब्बा मी काढलेला आहे फ्रीजमधून। अगदी छान असा आईस्क्रीम सेट झालेला आहे, तुम्ही पाहू शकतात अगदी छान आहे। जर तुमच्याकडे स्कूप असेल तर त्याच्याने करू शकतात, किंवा एखादा स्पून असेल तर त्याच्याने देखील तुम्ही आईस्क्रीम छान असं काढून घेऊ शकतात। अगदी परफेक्ट असं सेट झालेला आहे। छान असं त्याला डेकोरेट करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात किती छान दिसत आहे। माझ्याकडे हे मल्टी कलरचे स्प्रिंकल्स आहेत, ते देखील मी छान असं स्प्रेड करून घेते आहे। खूप छान दिसतंय, तुम्ही पाहू शकतात आईस्क्रीम अगदी परफेक्ट दिसतंय आणि त्याचं टेक्स्चर देखील छान आलेलं आहे। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी धनशीज रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। तसेच आपल्या छान अशा डिलिशियस रेसिपीच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तर त्या रेसिपी जर पाहिल्या नसतील तर त्या देखील पहा। अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहेत। तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आईस्क्रीम दिसतंय, अगदी छान असं टेक्स्चर आलेलं आहे। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ देखील नक्कीच पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।